ची बातमी आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणासंदर्भातली. त्यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात आरोपींवरती आरोपी निश्चित केली जाणार आहे. यूपीआय कायद्यांतर्गत खटला चालवण्याची सीबीआयची मागणी करण्यात आली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला 8 वर्ष उलटल्यानंतर हत्येचा आरोप असलेल्या आरोपींवरती मंगळवारी न्यायालयामध्ये आरोप निश्चित केले जात आहेत. या आरोपींवरती यूपीए कायद्याच्या माध्यमातून खटला चालवण्याची मागणी सीबीआयनं न्यायालयाकडे केली होती. राज्याच्या गृह खात्यानं देखील याला संमती दिली होती. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या जेवढी हातरून टाकणारी होती तेवढाच त्या हत्येचा तपास वादग्रस्त ठरला होता. या मध्ये जे चार्जेस दाखल झालेले आहेत वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्यावरती प्रत्यक्षात खुनामध्ये सहभागी असल्याचे आणि विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांच्यावरती त्याला सहकार्य केल्याचे आरोप आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यूएपीए म्हणजे दहशतवादी कृत्य कायद्याअंतर्गत हे आरोप केलेले आहेत, जे सुरुवातीपासून आम्ही म्हणत होतो की हे समाजामध्ये दहशत पसरवण्यासाठी केले गेलेलं कृत्य आहे, त्याला आता तपास यंत्रणांनी बळ दिलेलं आहे. शिवाजीनगर इथे नामांदर कोर्टामध्ये शुक्रवारी झालेल्या सुनावणीमध्ये सर्व आरोपींना प्रत्यक्ष अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. याच्यातील डॉक्टर वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर यांच्यावर कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोप निश्चित करण्यात येणार आहेत. आणि संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर पुरावे नष्ट करण्याबद्दल आरोप निश्चित करण्यात येणार आहेत. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणासंदर्भात ही महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे दाभोळकर आरोपींवरती मंगळवारी न्यायालयामध्ये आरोप निश्चिती केली जाते. यूपीए कायद्याअंतर्गत खटला चालवण्याची सीबीआयची मागणी आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला 8 वर्ष उलटल्यानंतर हत्येचा आरोप असलेल्या आरोपींवरती मंगळवारी न्यायालयामध्ये आरोप निश्चिती केली जाणार आहे. या आरोपींवरती यूपीए कायद्याच्या माध्यमातून खटला चालवण्याची मागणी सीबीआयने केली आहे. या संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी सचिन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दाभोळकर आरोपींवरती मंगळवारी न्यायालयात आरोप निश्चिती केली जाणार आहे, काय अधिकची माहिती? आपण पाहतो की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला 8 वर्ष पूर्ण उलटल्यानंतर खरं तर त्यांच्या आरोपीवर आज न्यायालयात आरोप निश्चित होणार होते. या संदर्भात सरकारी वकिलांनी आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केला. खरं तर या आरोपींवर यूएपीए कायद्याच्या अंतर्गत हा खटला जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. आणि आता या खटल्याच्या आरोपी निश्चितीबाबत 15 सप्टेंबरला आरोप निश्चित होणार असल्याचं कोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे. दोन्ही वकिलांनी आपली बाजू मांडल्यानंतर खरं तर ही भूमिका घेण्यात आलेली आहे. आपण पाहतो की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला 8 वर्ष उलटल्यानंतर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येमध्ये वीरेंद्र तावडे, सचिन आंदुरे, शरद कळसकर, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर हे 5 जण जे आहेत ते आरोपी अटकेत आहेत. त्यांच्याबाबत खरं तर हा युक्तिवाद होत होता. एकूणच अनिस कडून यावर आरोप निश्चित करावे, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसापासून प्रयत्न केला जात होता. मात्र आज सगळ्यात महत्वाची भूमिका झाली की आता जो कोर्टांचा आरोप निश्चितीबाबतचा आजपासून जो न्यायालयाचा युक्तिवाद सुरू झालेला आहे आता यावर खरं तर 15 सप्टेंबरला काय होतं हे पाहावं लागणार आहे. सचिन, या संदर्भातले वेळोवेळीचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.